नमस्कार, कुक विथ स्नेहल आंब्रेमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाण्याचा कूट न वापरता एकदम टेस्टी अशी मालवणी पद्धतीची मेथीची सुकी भाजी तयार करून दाखवणार आहे. मेथीच्या भाजीचा रंग आणि चव टिकून राहावी आणि मेथीची भाजी चवीला कडू लागू नये त्यासाठी मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये काही छोट्या छोट्या टिप्स सांगणार आहे. टिफिनसाठी तसेच रोजच्या जेवणासाठी ही मेथीची भाजी तुम्ही अगदी फक्त 7 ते 8 मिनिटातच तयार करू शकता. बनवायला जेवढी सोपी त्याच्या कित्येक पटीने ही मेथीची भाजी चवीला फारच म्हणजे फारच टेस्टी लागते. चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या ह्या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया. परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर इथे मी ही एक जुडी मेथीची भाजी निवडून आणि पाण्याने स्वच्छ धुवून घेतलीये. ही मेथीची भाजी मी अशी थोड्याशा काड्यांसकटच निवडून घेतलीये. भाजी धुवून घेतल्यानंतर भाजी चाळणीत घालून हिच्यातलं संपूर्ण पाणी पूर्णपणे निथळू द्यायचंय. भाजीतलं पाणी पूर्णपणे निथळल्यानंतर थोडी थोडी भाजी घेऊन मी हिला सुरीने अशी बारीक चिरून घेणार आहे. बऱ्याचशा लोकांना वाटतं की मेथीची भाजी अशी चिरून घेतली की ती चवीला कडवट लागते, पण तसं काहीही नाही आहे. मेथीची भाजी योग्य पद्धतीने बनवली तर ती कडवट अजिबात लागत नाही. फक्त मेथीची भाजी धुताना तिला मोकळ्या पाण्यात टाकून हलक्या हाताने धुवायचंय. तिला जास्त चोळून चोळून धुवायचं नाहीये, त्याच्याने मेथीची भाजी चवीला कडवट लागते. मेथीची भाजी कडू होण्याचं दुसरं देखील एक कारण आहे, ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. तर हे पहा, इथे मी ही सगळी मेथीची भाजी सुरीने अशी अगदी बारीक चिरून घेतलीये. बस तर आता इथे गॅसवर मी ह्या कढाईमध्ये गरजेप्रमाणे थोडंसं तेल घालून घेतलंय. तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर मी ह्याच्यामध्ये हे 2 मीडियम साईजचे बारीक चिरलेले कांदे परतायला घालणार आहे. फुल फ्लेमवर आपण हा कांदा तेलामध्ये परतून घेणार आहोत. आपल्याला हा कांदा परतून तांबूस किंवा मग डार्क ब्राऊन करायचा नाहीये. त्याच्याने सुद्धा मेथीच्या भाजीच्या चवीमध्ये फारच फरक पडतो. बस हा कांदा असा ह्याच्यातील कच्चेपणा दूर होईपर्यंत आणि असा ट्रान्सपरंट होईपर्यंत ह्याला असं तेलामध्ये परतून घ्यायचे. इथे मी ह्या खलबत्त्यामध्ये चवीप्रमाणे 10 ते 12 हिरव्या मिरच्या, 1/2 चमचा जिरं आणि 12 ते 15 लसणाच्या पाकळ्यांना असं ठेचून घेतलंय. ह्यांना मी अगदी बारीक असं ठेचून नाही घेतलंय. हा ठेचा मी असा थोडासा जाडसरच तयार करून घेतलाय, कारण ह्याची टेस्ट आपल्या भाजीला फारच छान येते. शक्यतो मिक्सरचा वापर करण्याऐवजी तुमच्याकडे जर खलबत्ता असेल तर तुम्ही हा ठेचा खलबत्त्यामध्येच तयार करून घ्या. बघा, ह्याच्याने तुमच्या भाजीच्या चवीमध्ये फारच फरक पडेल. ठेचा फुल फ्लेमवर अगदी फक्त 1/2 मिनिट परतून घ्यायचा आहे. ह्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी 1/2 चमचा हिंग घालून घेणार आहे. हिंग ह्याच्यामध्ये अगदी न चुकता घालायचा आहे. फुल फ्लेमवर हे सर्व जिन्नस मिनिटभर परतून घ्यायचे. बस तर आता ह्याच्यामध्ये मी चवीप्रमाणे 1/2 चमचा मीठ घालून घेणार आहे. मीठ असं या सर्व घटकांसोबत तेलामध्ये घालून परतून घ्यायचंय. ह्याच्याने ह्या मिठाची चव ह्या सर्व सामग्रीला अगदी छान लागते. मेथीची भाजी घातल्यानंतर भाजीच्या वरतून मीठ घालायचं नाहीये. त्याच्याने मिठामुळे भाजीतल्या मॉइश्चरमुळे भाजीला अति जास्त प्रमाणात पाणी सुटतं आणि ते पाणी आटवता आटवता भाजीची चव नष्ट होते आणि रंग देखील उडून जातो. भाजी दिसायला पिवळसर आणि चवीला थोडीशी कडवट लागते, तेव्हा मीठ असं ह्या स्टेजला ह्याच्यामध्ये घालायचं आहे. 1/2 मिनिट मीठ घातल्यानंतर हे सर्व जिन्नस फुल फ्लेमवर परतून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये आता आपण ही बारीक चिरलेली मेथीची भाजी घालून घेऊया. फुल फ्लेमवर ही भाजी अशी खालवर करून परतून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम लो अजिबात करायची नाहीये, कारण मेथीच्या भाजीमध्ये मॉइश्चर अधिक प्रमाणात असतं. फुल फ्लेमवर ही भाजी अशी खालवर करून परतून घेतली की ह्या भाजीतलं मॉइश्चर काहीसं कमी होतं, भाजीला जास्त पाणी सुटत नाही. पाणी सुटलं तरी ते जळून जातं. मेथीची भाजी अशी फुल फ्लेमवरच तेलामध्ये चांगली परतून घेतली की हिचा जो हिरवा रंग आहे तो देखील अगदी छान खुलून येतो. भाजी तेलामध्ये फुल फ्लेमवर चांगली परतून घेतली की हिच्यावर घट्ट झाकण ठेवायचं आहे आणि हिला फुल फ्लेमवरच शिजू द्यायचंय. बस फक्त मध्ये 1-2 वेळेस हिला 1-2 मिनिटांनंतर खालवर करून घ्यायचंय. मेथीची भाजी शिजत असताना सारखी सारखी हलवायची नाहीये, त्याच्याने भाजीला कडवटपणा येतो. तर हे पहा, आपण ही मेथीची भाजी फुल फ्लेमवरच अगदी फक्त 3 ते 4 मिनिट शिजून घेतलीये. हे पहा, तुम्ही ते पाहू शकता ह्या भाजीला जास्त पाणी सुटून ही भाजी जास्त ओलसर झालेली नाहीये आणि हिचा हिरवा रंग देखील तुम्ही इथे पाहू शकता. ह्या भाजीचा हिरवा रंग अजूनच जास्त खुलून आलाय. ही भाजी तुम्ही अशीच देखील खायला घेऊ शकता, पण आज मी तुम्हाला मालवणी पद्धतीची मेथीची सुकी भाजी तयार करून दाखवणार आहे. तर ह्या भाजीमध्ये मी हे किसलेलं ओलं खोबरं घालून घेणार आहे.
तुम्ही हे खोबरं विळीवर खाऊन सुद्धा घालू शकता, पण मी ह्याला असं किसण्याने किसून घेतलंय। साधारण 3 ते 4 चमचे किसलेलं खोबरं मी ह्या भाजीमध्ये घालून घेणार आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही ह्याचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त देखील करू शकता। यासोबतच ह्याच्यामध्ये मी मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहे। बस हे दोन्ही जिन्नस घातल्यानंतर ह्यांना मीडियम फ्लेमवर 2 मिनिट ह्या भाजीसोबत परतून घ्यायचे। मालवण भागात जवळपास प्रत्येक भाजीमध्ये ओल्या खोबऱ्याचा वापर केला जातो। ओलं खोबरं हा शरीराला थंडावा देणारा घटक आहे, तेव्हा मालवणमध्ये ओल्या खोबऱ्याचा जास्त वापर केला जातो। दुसरं म्हणजे या ओल्या खोबऱ्यामुळे भाज्या चवीला देखील फारच टेस्टी लागतात। तर हे पहा, इथे आपली ही अस्सल पारंपरिक मालवणी पद्धतीची मेथीची सुकी भाजी ह्या ठिकाणी अगदी परफेक्ट बनून तयार झाली आहे। भाजी चवीला कडू लागू नये आणि भाजीची चव तसेच भाजीचा हिरवा रंग टिकून राहावा, त्यासाठी मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये काही छोट्या छोट्या टिप्स सांगितल्या आहेत, त्या तुम्ही नक्की फॉलो करा। बघा, तुमची मेथीची भाजी चवीला अजिबात कडू लागणार नाही आणि भाजीची चव आणि रंग देखील छान टिकून राहील। मालवणात शक्यतो प्रत्येक भाजी ही जास्त करून तांदळाच्या भाकरीसोबत खाण्यासाठी सर्व्ह केली जाते। टिफिनसाठी तुम्ही ही मालवणी पद्धतीची मेथीची सुकी भाजी अगदी फक्त 7 ते 8 मिनिटातच तयार करू शकता। चवीला फारच टेस्टी लागते ही भाजी खाण्यासाठी। एकदा तुम्ही अशी भाजी बनवून टेस्ट केली तर मला तरी वाटतं तुम्हाला मेथीची सुकी भाजी नेहमी अशीच बनवून खायला आवडेल, कारण खरोखर ही मालवणी पद्धतीची मेथीची सुकी भाजी खाण्यासाठी फारच म्हणजे फारच जबरदस्त टेस्टी लागते। ही भाजी चवीला कडू देखील अजिबात लागत नाही। मस्त हिरवीगार आणि चवदार अशी मालवणी पद्धतीची मेथीची सुकी भाजी तुम्हाला कधी टेस्ट करायची असेल तर माझ्या ह्या रेसिपीप्रमाणे तुम्ही एकदा नक्की अशी छोट्या छोट्या टिप्स फॉलो करून अशी टेस्टी टेस्टी मालवणी पद्धतीची सुकी मेथीची भाजी एकदा नक्की बनवून बघा। आणि माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा। आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये। तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा। टेक केअर।